दही भरण्यासाठी आपण गोड दही तयार करून घ्यायचं आहे। तर 1 लिटर दही घेतलेलं आहे मी, 150 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, 50 साखर। आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या दहीचं स्ट्रक्चर एकदम स्मूथ असं येईल। आता परत 500 ग्रॅम टाकलेलं आहे मी दही, आणि जी आपली आधी साखर झाली होती 50 साखर बारीक केलेली ती टाकून घ्यायची आहे। 1 लिटरमध्ये आपण 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तर हे पहा आपलं दही तयार आहे गोड। तर हे आपल्याला आता साईडला ठेवून घ्यायचं आहे। तर ही उडदाची डाळ आहे, उडदाची डाळ 2 कप घेतलेली मी, 2 कप मी 5 घंट्यासाठी भिजत ठेवलेली आहे। ही डाळ एकदम व्यवस्थित अशी भिजलेली आहे, हे पहा। तर आता आपल्याला याला वाटून घ्यायची आहे। मुगाची डाळ घेतलेली आहे, हे पहा मुगाची डाळ, ती मी 1 कप भरून घेतलेली आहे। 2 कप उडदाची डाळ असेल तर 1 कप भरून मुगाची डाळ घ्यायची आहे। आता आपल्याला याचं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा ही उडदाची डाळ आहे, त्याच्यामध्ये पाणी एकदम 1-1 चम्मच टाकलेलं आहे मी, आणि ही वाटून झालेली आहे। आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे। आणि ही मुगाची डाळ आहे, ती आता आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। स्वादानुसार मीठ घालायचं आहे। जिरा पावडर टाकलेली आहे मी 1 छोटासा चम्मच, आणि आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। भांडं माझं छोटं झालं होतं, पण मी दुसरं मोठं घेतलेलं आहे। तर असं हाताच्या साह्याने आपल्याला त्याच्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, हे पहा। हवा भरून घ्यायची आहे त्यात, म्हणजे आपले वडे एकदम व्यवस्थित असे सॉफ्ट होतील। तरी पहा आपलं पीठ आता फेटून झालेलं आहे, त्यात मस्त हवा भरलेली आहे। तर आता आपलं पीठ बरोबर आहे का हे चेक करायसाठी आपण थोडंसं पीठ घ्यायचं आहे, आणि असं पाण्यामध्ये टाकायचं आहे, हे पहा तरंत आहे, म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित असं बनलेलं आहे। तर आता आपण वडे बनवून घेऊया। पाण्याचा हात घ्यायचा आहे, पाण्यात हात डुबवून असं लगेच वड्यामध्ये डुबवून आपल्याला छोटे छोटे असे वडे टाकायचे आहेत, हे पहा। हे पहा आपले वडे गोल्डन झालेले आहे। तर अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत वडे। तर मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे। 5 ते 10 मिनिटं आपल्याला असे डीप करून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये भिजत। तर हे पहा आपले वडे एकदम छान फुगलेले आहे, असे पिळायचे आहेत वडे आणि टाकायचे आहेत। तर हे पहा आपले दही वडे मी सर्व केलेले आहेत वडे। आता आपल्याला त्याच्यावर दही टाकायचं आहे, जे आपण गोड दही बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। ही इमलीची चटणी आहे, ती टाकायची आहे ग्रीन चटणी झाल्याच्या नंतर। मग त्याच्यावर थोडस काळं मीठ, थोडीशी जिरा पावडर, थोडस चाट मसाला आणि थोडीशी लाल मिरची आपल्याला टाकायची आहे। तर हे पहा आपले दही वडे तयार आहेत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा। तर हे पहा आपण बघूया, आपण दही वडे कसे झालेले आहेत, सॉफ्ट कसे झालेले आहेत।